गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम तस्मै श्री गुरवे नम नमस्कार गेल्या आठवड्यात आपण चोवीस पंचवीस असे श्लोक बघत होतो आणि मग तेव्हा आपण थांबलो होतो म्हटलं आपण हे पुढच्या बघू तर मी तिथपासून सुरू करतो म्हणजे तेवीस पर्यंत आपण येऊन थांबलो तर पूर्ण आपण सगळ्या अवघ्या बघितल्या त्या चोवीसाव्या श्लोकाच्या ओव्या आपण बघितल्या नव्हत्या सो लेटस्ट गेट स्टार्टेड फ्रॉम चोवीस पंचवीस वन मोर टाइम तुम्हाला मी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला दिसतंय ना चोवीस पंचवीस तर पहिला आपण प्रभुपाद काय म्हणतात ते बघूया पुरोधसांचे मुख्यम मा विधी पार्थ बृहस्पतीं सेनानी माम सेनानी नाम अहम स्कंद सरसाम सागरः हा श्लोकदार चोवीसवा मे हेच अर्थ का है कि ओ ऑफ प्रीस्ट ओ अर्जुन नो मी टू बी द चीफ बृहस्पति एंड ऑफ जनरल्स आई एम कार्तिकेय एंड ऑफ बॉडीज ऑफ वाटर एम दी ओशन महर्षीण भृगुर् अहम गिरा गिरा अस्कक्षर गिराम अस्म्यक्षर यज्ञा जप यज्ञोंमी स्थावरा हिमाल ऑफ द ग्रेट सेजेस आय एम द भ्रुगू भ्रुगू म्हणजे मी ऋषींमध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे ऑफ व्हायब्रेशन्स आय एम द ट्रान्सेंडेंटल ओम सगळ्या अक्षरांमध्ये ओम जे आहे ते सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे ऑफ सॅक्रिफायसेस म्हणजे यज्ञ आय एम द चॅन्टिंग ऑफ द होली नेम्स म्हणजे जप जप हे यज्ञांमधला सगळ्यात जो चांगला यज्ञ तो म्हणजे जप आणि ऑफ इमोवेबल थिंग्स आय एम द हिमालय ज्या गोष्टी स्थावर आहेत म्हणजे ज्या स्थिर आहेत त्याच्यापैकी मी हिमालय आहे अश्वत्थ सर्वृक्षा देवर्षी नारद नारद गंधर्वाणा चित्ररथ सिद्धाना पहा ऑफ ऑल द ट्रीज आय एम द बनियन ट्री अँड ऑफ द सेजेस अमंग द डेमी गॉड्स आय एम नारद ऑफ द गंधर्व आय एम चित्ररथ अँड अमंग परफेक्टेड बीइंग्ज आय एम द सेज कपिल नंतर म्हणतात की उच्च श्रवसम श्वाना विभवम विधी माम अमृतोद्भवम ऐरावतम ऐरावत गजेंद्रा नंदरा उच्च म्हणजे काय ऑफ हॉर्सेस यू नो मी टू बी उच्च नावाचा एक घोडा होता प्रोड्युस ड्युरिंग द चर्निंग ऑफ द ओशन ऑफ फॉर नेक्टर ऑफ लॉर्डली एलिफंट्स हत्तींमध्ये मी ऐरावत आहे आणि अमंग मेन आय एम द मोनार्क ओके आयुधानाम अहम वज्रम धेनूनाम असजनश्चास्मि कंदर्पहा सर्पाणाम अस सुखी सगळ्यांच्या उपमत्या आहेत की सगळीकडे जे सगळे श्रेष्ठ आहे ते मी आहे ऑफ वेपन्स आय एम द थंडर बोल्ड म्हणजे वज्र हे जे सगळ्यात काय म्हणता येईल की खतरनाक आ, शस्त्र किंवा अस्त्र आहे ते आहे मी वज्र अस्त्र अमं काउज आय एम द सुरभी

कलयतामह मृगाणा मृगेंद्रोहम वैश वैनते यश प पक्षिणा म्हणजे अमंग दैत्य डिमन्स आय एम द डिवोटेड प्रल्हाद अमंग सबड्युअर्स आय एम टाईम अमंग बीस्ट आय एम द लायन अँड अमंग बर्ड्स आय एम द गरुड ठीक आहे आणि शेवटचं बघूया आपण पवन पवन पवतामस्मिराम शस्त्रभृतामह जषाणा मकरच्छास्म स्रोतसामस्मिजवी ऑफ प्युरिफायर्स आय एम द विंड ऑफ द विल्डर्स ऑफ वेपन्स आय एम द राम आय एम राम म्हणजे मी जे लोक शस्त्र चालवतात त्यांच्यामध्ये मी राम आहे ऑफ फिशेस आय एम द शार्क अँड ऑफ फ्लोईंग रिव्हर्स आय एम द गंगा असं आहे ठीक आहे तर इथपर्यंत आपण ह्या सगळे श्लोक बघूया एकतीस पर्यंत आणि मग देन विल गो फर्दर आठ आहेत हे श्लोक टोटल चोवीस पासून ते एकतीस पर्यंत ठीक आहे पुरोहितात तू जाण मुख्यतो मी बृहस्पती स्कंद जलराशीत सागर मी एकाक्षरवाणीत महर्षीत असे भृगु जप मी यज्ञात मी स्थिरात हिमालय सर्ववृक्षात अश्वत्थ मी देवर्षीत नारद मी चित्ररथ गंधर्वी सिद्धी कपिल मी मुनी <coughs> सिद्धांमध्ये मी कपिल आहे ठीक आहे अश्वी उच्चैश्रवा वाजो मी निघालो अमृता तुनी ऐरावत गजेंद्रात मी नरात नराधिप मी कामधेनुगायीत आयुधी वज्रमी असे उत्पत्ती हे तुम्ही काम मी सर्पोत्तम वासुकी नागात शेष मी थोर जळी वरुण देवता पितरी अर्यमातो मी ओढणारात यम असे दैत्यात प्रल्हाद मी श्वापदात असे सिंह पक्षात खगराज मी खगराज म्हणजे गरुड खग म्हणजे जो ख म्हणजे आकाश ग म्हणजे ज्याच्यामध्ये ज्याची गती आहे तर खग म्हणजे आकाशात ज्याची गती आहे म्हणजे कोण पक्षी खग म्हणजे पक्षीत त्याच्यातला कोण राजा आहे तो म्हणजे गरुड इगल दॅट आय एम वेगवंता तमी वायू शस्त्र वीरात राममी मत्स्यात मी असे नक्र नदी गंगा नद्यात मी नक्र म्हणजे शार्क तथा लेटस सी व्हॉट आवर ब्रदर किशोर कणी हॅज टू से अबाउट दिस विल गो इन टू फर्स्ट मुक्त छंद गीता आपण आठ श्लोक बघू एका वेळेस आणि नंतर मग ज्ञानेश्वरी बघू शेवटी तर कुठे होतो आपण चोवीस मध्ये ना मुख्य पुरोहित जासी म्हणती हे पार्थ तो मी असे बृहस्पती सेनानींमध्ये कार्तिक स्वामी मी जलाशयां माझी महासागरमी वेदांमध्ये सामवेदमी नाही हे तर पाधीच होतं हे तर पाहिलं आहे आपण ऑलरेडी नाही पंचवीसमध्ये काय सात महर्षींमध्ये भृगुमी माझी ओंकारमी भाषांपेक्षा शब्दां माझी पाहिजे विच इज ओके okay. यज्ञांमध्ये जपयज्ञतोमी सावरा माझी हिमालय मी वृक्षामाजी अश्वत्थमी देवर्षींमध्ये नारदमी गंधर्वाद चित्ररथमी सिद्धा माझी मी उच्चैश्रवा असेमी अश्वामाझी जो उपजला क्षीरसागरा माझी उत्तम हत्तींमध्ये ऐरावतमी समस्त नरान माझी नराधिपमी महर्षींमध्ये भृगुमी हेत आयुधान माझी वज्रमी धेनुंमध्ये कामधेनु मी प्रजनन हेतूत कंदर्पमी सर्पा माझी वासुकी मी नागामाजी अनंतमी जलदेवतात वरुण मी पितरात अर्यमामी नियंत्यानधे यममी दैत्यान्माजी प्र्हालादमी सत्ताधीशात कालमी प्राण्यां माझी सिंहमी पक्षांमध्ये गरुडमी शेवटी एकतिसामध्ये मी, 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 मी। एक पवनमी राम राममी जलचरान माझी मगर मी नद्यान माझी भागीरथी मी असे हे एक श्लोक आपण बघितले गुरुजोची मान्य, वसे नानी माझी असे कार्तिकेय जला आशयी सागरामीच जाण असे सांगताहेत पार्थात कृष्ण हम्म त्याच्यानंतर भृगो मीच साता महर्षी मान, असे मीच ओंकार वाचात जाण मला हि त्या जपास तसा स्थावरा ही मालयास, देवर्षी नारद मलाची पहासी पार्थ अश्वत्थ वृक्ष मजला समजा यथार्थ गंधर्व चित्ररथ मीच असे असेही जाण ज्ञानी मुनी कपिल श्रेष्ठ असेही जाण उच्चै श्रवा सकल अश्वगणात पार्थ उत्पत्ती त्याची असते क्षीरसागरात ऐरावतात गजश्रेष्ठ तो जाणमीच सिंहासनावर बसे हि मीच हंतर समस्ताची शस्त्री असे वज्रमीच असे गोधनी कामधेनु हि मीच वखंदर्पतो हि प्रजनात मीच असे वासुकी सर्पातमीच असे नागराजा अनंताही मीच जळाच्याही देवावरुणात मीच असे आर्यमापित रामाजिमीच नियंत्यात जाणायमासीहि हिमीच असुरात प्रल्हाद तो मीच जाण नियंत्यातही काळ तोची मी तोची मान वनातील प्राण्यात अशा वेळेस जसं हे वृत्तामध्ये जे ज्या प्रकारे यमक या ते यमक जुळवायला लागतं ना त्याच्यामध्ये गरुड नाही जम इथे नाही का तर वैनतेय हे दुसरं नाव आहे त्याचं तर ते त्यांनी घेतलं किती सुंदर आहे बघा बरं असे वायुमी स्वच्छ करत्यात जयसा वशस्त्रा त्यात तो राम तैसा मला पाहि नक्री झशी जोची श्रेष्ठ नद्या माझी गंगा असे मी पार्थ तर या सगळ्या श्लोकांबद्दल ज्ञानदेव महाराज आपल्याला ओव्यांमध्ये काय सांगतात ते बघूया सो वी आर नाव बॅक इन टू ज्ञानेश्वरी अँड वी सी वॉट ज्ञानेश्वर महाराज टू टीचर्स ओके सो लेट सी पुरोधसाच मुख्यमा विदिपाथ बृहस्पती सेनानीनामहस्कंद सरसामस्मिसागर महर्षीणा भृगुराह गिरामसेकमक्षर स्थावराणा हिमालय जो स्वर्गसिंहासना सावावो सर्वज्ञते आदिच ठावो तो पुरोहिताजीरावो बृहस्पती मी त्रिभुवनीची सेनापती आतस्कंदो तो मी महामती जो हरवीर्ये अग्निसंगती कृत्तिका आतू जाहला सकळी का सरोवरासी माझारी समुद्र तो मी जळराशी महर्षी आतू तपोराशी भृगु तो मी अशे शाहिवाच्या आतू नडनाच सत्याचा ते अक्षर एकमी वैकुंठीचा वेल्हाळू म्हणे समस्ता हि यज्ञांचा पैकी जपयज्ञ तो मी ये लोकी, तो कर्मत्यागे प्रणवादिकी निफवी निफज विजे नाम जप यज्ञु परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे स्थावरा गिरीवरा आंतु पुण्यपुंज जो हिमवंतु तो म्हणे मी खान तू लक्ष्मी येचा तर ह्याचा मराठी अर्थ काय आहे तो आपण बघूया हे पार्था पुरोहितांमध्ये मुख्य जो बृहस्पती तो मी आहे असं जाण सेना नायकांमध्ये कार्तिकेय मी आहे जलाशयांमध्ये सागर मी आहे महर्षीमध्ये भृगुमी आहे वाणीमध्ये एकाक्षर म्हणजे ओम मी आहे यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे स्थावर पदार्थांमध्ये हिमालय मी आहे जो स्वर्गाचा जो स्वर्गाच्या राज्याला सहाय्य करणारा आहे आणि जो सर्वज्ञतेमध्ये अग्रगण्य आहे साध्या सोप्या मराठीमध्ये म्हणजे काय की स्वर्गाच्या राज्याला सहाय्य करणार आहे द वन हु इज हेल्पिंग द डिव्हाइन किंगडम आणि जो सर्वज्ञतेमध्ये अग्रगण्य आहे सर्वज्ञ म्हणजे ऑल नोईंग ऑमनी सिएंट राईट अग्रगण्य म्हणजे सगळ्यात समोर अग्र म्हणजे समोरचं जे टोक असतं त्याला अग्र म्हणतात ओके अग्रगण्य जो सगळ्यात समोरचा म्हणजे पहिला नंबरचा जा गणला जातो कशात सर्वज्ञतेमध्ये म्हणजे ऑल मध्ये असा जो कुलोपाध्यायांमध्ये श्रेष्ठ असलेला कुलोपाध्यायांमध्ये कुल उपाध्याय उपाध्याय म्हणजे संबडी हुइज टीचिंग आणि कुल म्हणजे कुठल्याही कुळामध्ये उपाध्यायांचं जे कुल आहे त्याच्यामध्ये जो सगळ्यात वरचा आहे तो कोण आहे तो बृहस्पती म्हणजे गुरु आदि गुरु ती माझी विभूती आहे हे hey, बुद्धिमान अर्जुना शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगतीने कृत्तिकांच्या ठिकाणी उत्पन्न झालेला जो कार्तिक स्वामी तो त्रिभुवनातील सेनापतींमध्ये माझी विभूती आहे शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगतीने कृत्तिकाच्या ठिकाणी उत्पन्न झालेला म्हणजे कृत्तिकांच्या ठिकाणी जो उत्पन्न होतो तो कार्तिक तो कशामुळे उत्पन्न झाला अग्नी आणि शंकर यांच्या एकत्रीकरणामुळे तो उत्पन्न झाला तर तो सेनापतींमध्ये मध्ये मध्ये माझी विभूती आहे ही इज द जनरल्स जनरल अमॉंग जनरल्स सगळ्यात मोठा जो सेनानी आहे तो कार्तिकेय आहे तो मी आहे म्हणजे सेनापतींमधलं जे सेना श्रेष्ठत्व आहे ते म्हणजे कसं आहे तर ते कार्तिकेच्या रूपाने तू बघू शकतोस ती माझी विभूती आहे सर्व जलाशयांमध्ये पाण्याचा मोठा सा साठा असणारा जो समुद्र ती माझी विभूती आहे सगळ्या जलाशयांमध्ये जलाशय म्हणजे तलाव त्याच्यामधला सगळ्यात मोठा कोण तर समुद्र आणि महर्षींमध्ये तपाचा राशी जो भृगू ती माझी विभूती आहे त्या या भृगूंची जी स्टोरी आहे ती तुम्ही विकिपीडियावर वगैरे बघा मला स्वतःला ती इमिजिएटली माहिती नाही परंतु ऋषींमध्ये जो भृगू आहे तो सगळ्यात श्रेष्ठ भृगू आहे असं समजलं जातं तर ती माझी विभूती आहे सर्व वाणींमध्ये ज्या अक्षरात सत्याचा उत्कर्ष असतो ते एक अक्षर म्हणजे ओम मी आहे जे सगळी अक्षरं जी आहेत ना त्या सगळ्या अक्षरांमध्ये जे एक अक्षर आहे ते एक अक्षर म्हणजे ओम ओम म्हणजे कसं आहे की आपल्या पासून सुरू होतं आणि मुखापर्यंत म्हणजे ओठापर्यंत येऊन थांबत याच्यामध्ये ओ... कसं की द एंटायर व्होकल ऍपरेटर्स हॅज बिन युज तर त्याच्यामध्ये सगळी अक्षर सामावलेली आहेत तर हे जे एक अक्षर आहे ते म्हणजे माझं रूप आहे आणि ओमचा जप आपण नेहमीच करतो ना ड्युरिंग योगा नाही का तर असे वैकुंठप्रिय श्रीकृष्ण म्हणाले वैकुंठप्रिय जे श्रीकृष्ण आहेत ते असं म्हणाले ह्या मृत्यूलोकामध्ये कर्माच्या त्यागात ओंकार सर्व यज्ञांमध्ये माझी विभूती आहे मृत्यू आपण काय करतो की कर्माचा त्याग करतो कर्माचा त्याग केल्यानंतर के कर्माच्या त्यागामध्ये ओंकारदिकांचा योगा ओंकारदिकांच्या योगाने ओंकारासारखे जे जप आहेत ना तशा प्रकारचे कुठलेही जप म्हणजे आपल्याला जो जप आपल्या गुरुकडनं मिळाला असेल तो जप म्हणजे आता समजा आपल्या गुरुंनी आपल्याला जप दिला किंवा नाम दिलं की श्रीराम जयराम जय जयराम तर तो, तो जप आपण करू शकतो किंवा ओम नम शिवाय करू शकतो किंवा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मा वा वॉटेवर ओम वासुदेवाय नमः किंवा काय व्हॉटेवर जप तुम्हाला जो तुमच्या गुरुंनी दिला असेल तो मी काय गुरु नाही त्यामुळे मी काय तुम्हाला नाम किंवा जप वगैरे देऊ शकत नाही माझी ती पात्रता नाही परंतु तुमच्या सद्गुरूकडनं तुम्हाला जो काही जप मिळाला असेल तो तुम्ही करू शकता हा नामजप यज्ञ जो आहे हा सगळ्या श्रेष्ठ आहे ठीक आहे याच्यामल याला स्नानादी कर्मे अडकू शकत नाही म्हणजे कसं की हा जप करायला तुम्हाला आंघोळच करून बसायला पाहिजे अमुक करायला पाहिजे तसं करायला पाहिजे असं काहीच नाही बाकी कसं की आपण पूजाबिजा करतो ना किंवा कुठली कुठले वैदिक कर्म त्यासाठी मग तुम्हाला आंघोळ करून बसायला पाहिजे स्वच्छ कपडे घालायला पाहिजे वगैरे वगैरे पुष्कशे त्याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन्स आहेत तर स्नानादी कर्मा नाम घेतलं चालतं नामाने धर्म आणि अधर्म पवित्र होतात आणि वेदाच्या अर्थाने नाम हे परब्रह्म आहे ठीक आहे नामाने धर्म आणि अधर्म दोन्ही पवित्र होतात म्हणजे धर्म सुद्धा पवित्र नाही असं म्हणायचंय सी जोपर्यंत आपण मी धर्म ऑब्झर्व करतोय किंवा मी धार्मिक आहे अशी भावना असते ना तोपर्यंत तो अधर्मच आहे आपण मागे एकदा होतं ना की पुण्य जे आहे जे स्वर्गाच्या स्वर्गाच्या आशेने केलं जातं ते पुण्य पण खरं तर पापकर्मच आहे कारण की ते आपल्याला सापेक्ष जगामध्ये अडकवून ठेवते इट इज बाइंडिंग टू द रिलेटिव्ह वर्ल्ड असा आहे त्यामुळे धर्म आणि अधर्म दोन्ही पवित्र होतात नामाच्या जपानी ठीक आहे आचल असलेल्या मोठ्या पर्वतांमध्ये पुण्याचा केवळ राशी जो हिमालय ती माझी विभूती आहे असं लक्ष्मीचे पती म्हणाले आता याच्यानंतरचे श्लोक श्लोक भूवाश्वत्ता सर्व वृक्षाना नारदा नारद अगंधर्वानांचित्ररथा सिद्धानां कपिलोमही उच्च श्रवासश्वाद्दी मा अमृतोद्भव ऐरावतंगरे गजेंद्राणा नराणा कल्पद्रुमः कल्पद्रुमहन परी पारिजातु गुणे चंदनुही यया वृक्षजाता आतु अश्वत्थु तोमी मी देवषी आतु पाण्डवा नारदुतो मी जाणावा चित्ररथो मी गन्धर्वा सकळी माझी यया अशेषा सिद्धा माजी कपिलाचार्युमी प्रबुद्धा तुरंगजाता प्रसिद्धा आत उच्च श्रवामी राजभूषण गजा आतो <coughs> गजा आतो <coughs> राजभूषण गजा तो मजा ऐरावत अर्जुना मी गाइरावतु पयोराशी सुरमथि तो अमृतांशु तो मी राजा तो विभूति विशेष जयाते जया ते सकलोक प्रजा सेविती आयुधनामह वज्रं धेनूनामस्म कामधुक् प्रजनशास्मिंदर्प सर्पामस्मि वासुकि अनंतरुण यादसामह पितृणामस्मिम संयमतामह <coughs> पैवेया हतयरा आघवेया हतियेरा आत वज्रतेमी धनुर्धरा जे शतमुखोत्तीर्ण करा आरुढोणीयसे धेनुमध्ये कामधेनु ते मणे विश्व सेनू जन्मवितया आत मदनु तो मी जाणे सर्पकुळा आतू अधिष्ठाता वासुकी गा मी कुंतीसुता नागा माजी समस्ता अनंतु तो मी अगा यादसा आतू जो पश्चिम प्रमदेचा कांतु तो वरुण मी हनंतु सांगत असे आणि पितृगणा समस्ता माझी आर्यमा जो पितृदेवता तो हे तत्वता बोलत आहे जगाची शुभाशुभे लिहिती प्राण्यांच्या मानसांचा झाडा घेती मग केलियानुरूप होती भोग नियम जे तयाम नियमि, यमू जो कर्मसाक्षी धर्मू तो मी म्हणे रामू रमापती कलयतामहं मृगाणां च मृगेंद्रोह वै, वैनते यश्च पक्षिणा वैनतेय हा शब्द इथे आलाय म्हणजे गरुडाबद्दल जो आहे ना तो तो शब्द आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी त्यांनी वापरलाय राईट बिकॉज इट फिट नाइसली इन टू दॅट यमक अका दैत्यांची प्रल्हाद होतो मी न्याहाळी म्हणून भावादी मेळी लिंपे चिना पै कळितया माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू श्वापदा आू शार्दुळू तो मी जाण पक्षीजाती माझारी गरुड तो मी अवधारी या लागी जो पाठीवरी वाहो शके माते <coughs> या लागी जो पाठीवरी वाहू शके माते म्हणजे गरुडाच्या पाठीवर रावण आणि सीता दोघे गेले ना लंकाला तसं आहे ठीक आहे आणि तो वाहू शके माते म्हणजे माता म्हणजे सीता माता पण असू शकते किंवा माते म्हणजे मला तो मला वाहू शकतो आपला भार गरुड वाहू शकतो ना गरुड पुराण ऐकलंय तुम्ही कधी गरुड पुराण मध्ये हे सांगतात की मेल्यानंतर काय होतं म्हणजे हा जीव जो असतो त्या गरुडाच्या बसून कुठेतरी जातो राईट ह्या सगळ्या कथा कशा करता सांगितल्या जातात कारण की आपण चांगलं राहावं इथे आणि स्वतः कोण आहोत ते ओळखावं म्हणून या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं तात्पर्य हेच आहे की आपण कोण आहोत आपल्याला कळावं पवन पवन पवतास्मस्मी राम शस्त्रभृता महम झषाणा जानवी स्रोतसामसमी जहानवी एकतीसावा श्लोक जो आहे ना त्याच्यावरच्या ज्या ओव्या आहेत त्या आपण नंतर घेऊ पहिले आपण आधीच्या ओव्या ज्या आहेत त्यांचा अर्थ पाहू ठीक आहे सर्व वृक्षांमध्ये पिंपळ वृक्ष देवर्षींमध्ये नारद गंधर्वांमध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिल महामुनी हा मी आहे अश्वांमध्ये अमृत प्राप्तर्थ केलेल्या मंथनापासून अश्वांमध्ये म्हणजे घोड्यांमध्ये अमृत प्राप्तर्थ्य केलेल्या मंथनापासून अमृत प्राप्तर्थ म्हणजे अमृताची प्राप्ती व्हावी म्हणून अर्थ म्हणजे म्हणून प्राप्ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्राप्ती अर्थ म्हणजे अर्थ अमृताची प्राप्ती होण्यासाठी केलेल्या मंथनापासून उत्पन्न झालेला श्रवा नावाचा घोडा म्हणजे मी आहे गजेंद्रांमध्ये ऐरावत मी आहे गजेंद्र म्हणजे गज म्हणजे हत्ती इंद्र म्हणजे श्रेष्ठ सगळ्यात तर हत्तींमधला जो सगळ्यात श्रेष्ठ आहे तो उच्च तो ऐरावत मी आहे आणि नरांमध्ये राजा मी आहे असं जाण नरांमध्ये म्हणजे माणसं जी आहेत ना त्याच्यामध्ये जो राजा असतो तो सर्वश्रेष्ठ असतो राईट तो भारतामध्ये भारताचा जो पंतप्रधान आहे तो सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे इज द फर्स्ट सिटीजन नरांमध्ये नरश्रेष्ठ म्हणजे राजा तो मी आहे कल्पवृक्ष पारिजातक वृक्ष आणि गुणांनी अतिशय प्रसिद्ध असलेलं चंदन हे जरी श्रेष्ठ वृक्ष आहेत तरी या सर्व वृक्षांमध्ये जो पिंपळ ती माझी विभूती आहे ठीक आहे अर्जुना देवऋषींमध्ये जो नारद ती माझी विभूती आहे हा जो पिंपळ वृक्ष आहे ना किंवा वटवृक्ष त्याची उपमा पंधराव्या अध्यायामध्ये पण भगवान देणार आपल्याला ओके अश्वत्थम प्राहुरव्यम ते आपण बघूया पंधरावा अध्याय जेव्हा येईल तेव्हा अर्जुना देवऋषींमध्ये जो नारद आहे ती माझी विभूती आहे असं समज आणि सर्व गंधर्वांमध्ये चित्ररथ नावाचा जो गंधर्व आहे ती माझी विभूती आता चित्ररथाची गोष्ट मला माहीत नाही आहे परंतु यू कॅन लुक इट अप तर गंधर्वांमधला जो सगळ्यात श्रेष्ठ आहे तो मी आहे म्हणजे गंधर्वांमधली जी विशेषता आहे ती जिथे प्रकट होते ना तिथे मी आहे हे बुद्धिमान अर्जुन या संपूर्णही सिद्धांमध्ये कपिलाचार्य ही माझी विभूती आहे प्रसिद्ध असलेल्या सर्व घोड्यांमध्ये चौदा रत्नातील जो एक श्रवा नावाचा घोडा ती माझी विभूती आहे कपिल नावाचे मुनी जे आहेत ना त्यांनी सांख्या सांख्य दर्शनाची रचना केली किंवा मा त्यांच्या मार्फत सांख्य दर्शन लिहिलं गेलं असं म्हणतात तर कपिल मुनी वॉज द फर्स्ट फिलॉसॉफर ऑफ मॅन असं विवेकानंद म्हणतात ठीक आहे कपिल मुनींचं जे गोत्र आहे ना कपि त्या गोत्रातली मुलगी म्हणजे माझी पत्नी आहे so, सो एम लकी तिचं माहेरचं नाव कपिलच आहे तर अशा कपिल मुनींच्या गोत्रांमधली एक मुलगी माझी पत्नी आहे मला फार आनंद आहे राईट आनंद म्हणण्यापेक्षा ही देवाची कृपा आहे अजून काही नाही हे बुद्धिमान अर्जुना या संपूर्ण सिद्धांमध्ये कपिलाचार्य ही माझी विभूती आहे आणि प्रसिद्ध असलेल्या सर्व घोड्यांमध्ये चौदा रत्नातील जो एक उच्च राणाचा घोडा आहे ती माझी विभूती आहे अर्जुना राज्याचे भूषण असलेल्या हत्तींमध्ये जो ऐरावत ती माझी विभूती आहे तो देवांनी मंथन केलेल्या क्षीरसमुद्रातून अमृताबरोबर निघाला जेव्हा आपण अशा प्रकारचं अमृत मंथन केलं तेव्हा अशा अनेक खूप प्रकारची रत्न निघाली त्यातमधला एक उच्चैश्रवा घोडा होता आणि एक इंद्र होता ज्याला सर्व लोक आपण प्रजाहून कारभार देतात असा जो सर्व मनुष्यांमध्ये राजा आहे ती माझी महत्वाची विभूती आहे आयुधांमध्ये वज्र मी आहे धेनूंमध्ये कामधेनु मी आहे प्रजोपत्तीला प्रजोत्पत्तीला कारण जो काम है। है? तो मी आहे सर्पांमध्ये वासुकी मी आहे नागांमध्ये अनंत मी आहे जलदेवतांमध्ये वरुण मी आहे पितरांमध्ये अर्यमा मी आहे आणि नियमन करणाऱ्यांमध्ये आहे नियमन हा शब्द देखील यम या शब्दावर येतो ना नियमन म्हणजे आय एम द एनफोर्सर ऑफ टाइम राईट अर्जुना या सर्व हत्यारांमध्ये जे शंभर यज्ञ करून पार पडलेल्या इंद्राच्या आतात असत ते वज्र म्हणजे माझी विभूती आहे यज्ञ केल्यानंतर जे आपल्या हातामध्ये येतं ना अस्त्र ती माझी विभूती आहे सर्व गायींमध्ये स्वर्गातील कामधेनू ही माझी विभूती आहे कामधेनू म्हणजे जिच्या जिची उपासना केली किंवा जिच्याकडे काही मागितलं ते मिळतं आपल्याला कामधेनू अशी गाय असते तिच्याकडून आपल्याला अनेक गोष्टी मिळतात असं श्रीकृष्ण म्हणाले जन्म देवविणाऱ्यांमध्ये काम तो मी काम आहे असं समज है समाज। ना सापांच्या कुळामध्ये मुख्य असलेला जो वासुकी नावाचा साप तो अर्जुना माझी विभूती आहे सर्व नागांमध्ये अनंत नावाचं नाग ती माझी विभूती आहे अगा अर्जुना जलचरांमध्ये पश्चिम दिशारूप तरुण स्त्रीचा स्वामी जो वरुण तो मी आहे असा अनंत सांगतात आणि सर्व पितरांच्या समुदायांमध्ये आर्यमा नावाची पितृदेवता आहे ती माझी विभूती आहे हे मी खर खरं सांगत आहे जगाची शुभाशुभे म्हणजे पुण्यपापे जे लिहितात प्राण्यांच्या मनाचा जे झाडा घेतात मग जशी कर्म केली असतील त्या अनुरूप जे भोगांचे नियंत्रण होतात कर्म कर्मानुरूप कर्मा सुखदुःखांचा जे भोग देतात त्या निग्रहानुग्रह निग्रहानुग्रह निग्रह आणि अनुग्रह करणाऱ्यांमध्ये सर्व कर्माचा साक्षी जो यमधर्म आहे तो मी आहे असं लक्ष्मीपती आत्माराम म्हणाले निग्रह आणि अनुग्रह निग्रह म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना निग्रह म्हणजे डिटर्मिनेशन किंवा एखादी गोष्ट मी करणार किंवा ती गोष्ट तशी होणार आणि अनुग्रह म्हणजे कृपा तर तुम्हाला शिक्षा देणारा आणि तुमच्यावर कृपा करणारा दोन्ही करणारा म्हणजे यम आहे यम म्हणजे काळाची देवता आहे समजा आपण एखादी गोष्ट आत्ता केली ती जर पुण्य कर्म असेल तर त्याचा परिणाम सुख याच्यामध्ये होईल सो पुण्य विल रिझल्ट इन सुख आणि पाप विल रिझल्ट इन दुःख ते कसं होतं तुम्हाला सांगतो बघा की पुण्य म्हणजे काय आहे की जे योग्य आहे ते आपण जर करू ना तर आपलं मन शांत राहील म्हणजे वी विल इन हॅपी स्पेस इफ वी डू द राईट थिंग सुख म्हणजे हॅपी स्पेस हे तर आपण पहिले पाहिलं ना सु म्हणजे चांगलं आणि ख म्हणजे स्पेस बरोबर आहे तर पुण्य केलं म्हणजे काय आहे की योग्य जे कर्म आहे ते केलं तर आपल्याला सुख मिळेल म्हणजे काय की आपलं मन शांत राहील आणि जर पाप केलं म्हणजे मग आपलंच मन आपल्याला खात राहील नाही का ते पाप आहे जे केल्यामुळे आपलं मन उद्विग्न होतं ते म्हणजे पाप आहे तर पाप म्हणजे काय आहे की दुसऱ्यांना दुःख देणं हे पाप आहे आणि पुण्य म्हणजे दुसऱ्यांना सुख देणं हे पुण्य आहे पुण्य उपकार पाप ते पर पीड़ा। ना? है ना तर अशा प्रकारे जर आपण पाप आणि पुण्य केलं तर आपल्याला सुख आणि दुःख मिळत ठीक आहे परंतु त्याच जे नियमन करतो म्हणजे जो काल आहे तो यम आहे यमधर्म तो मी आहे असं लक्ष्मीपती आत्माराम म्हणाले आणि दैत्यांमध्ये प्रल्हाद मी आहे हरण करणाऱ्या काल मी आहे पशूंमध्ये सिंह मी आहे आणि पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे अरे राक्षसांच्या कुळामध्ये जो प्रल्हाद आहे ती माझी विभूती आहे असं समज आणि म्हणूनच तो आसुरी स्वभावाधिकांच्या संसर्गाने लिप्त झाला नाही म्हणजे तो राक्षस कदमबे जन्माला येऊन सुद्धा भक्त झाला भगवंताचा राईट त्याला त्याच्या ते वडिलांनीच किती हाल हाल केले त्याचे पण तरी सुद्धा तो नारायणाचं नाव घेत राहिला आणि मग वडिलांनी त्याला विचारलं की अरे बाबा नारायण कुठे आहे तर म्हणजे सगळीकडेच आहे म्हणजे या खांबात आहे का त्यामुळे खांबात पण आहे तर ठीक आहे खांबाला लात मारली तिथनं नरसिंह निघाला बाहेर नारायण ठीक आहे मग त्यांनी त्याला हिरण्य कशा तुला मारलं कसं मांडीवर ठेवून कसं मारलं हातानी नखानी त्याचं पोट उघडलं आणि त्याला मारलं सांग ग्रासणाऱ्यांमध्ये महाकाळ ती माझी विभूती आहे असं श्रीकृष्ण म्हणाले आणि हिंस्र मध्ये जो सिंह ती माझी विभूती आहे असं समज म्हणजे सगळीकडे जी श्रेष्ठता आहे ना तिथे तिथे मी प्रकट होतो सो एव्हरीवेअर यू सी एक्सलन्स एव्हरी यू सी ब्रिलियन्स दॅट्स वेअर आय मॅनिफेस्ट माय हे हे सांगायचंय कृष्णाला ठीक आहे अर्जुना ऐक सर्व पक्षांमध्ये गरुड ही माझी विभूती आहे आणि म्हणूनच तो आपल्या पाठीवर मला धारण करू शकतो गरुड जो आहे तो त्याच्या पाठीवर नारायणाला धारण करू शकतो गरुड इज द वाहन ऑफ नारायण इंडोनेशियाची एअरलाइन आहे गरुड गरुड एअरलाइन्स ठीक आहे वेगवान वस्तूंमध्ये मी वायू आहे शस्त्रधाऱ्यांमध्ये राम मी आहे आणि मत्स्यांमध्ये मकर मी आहे आणि नद्यात भागीरथी नदी मी आहे ठीक आहे पृथ्वीची पैसारा माझी घडी न लगता धनुर्धरा एकेची उड्डाणे साताही सागरा प्रदक्षिणा करीजो तया वहिलिया गतिमंता आता मी पांडुसुता शस्त्रधरा समस्ता माझी श्रीराम तो मी जेणे साकडलिया धर्माचे कैवारे आपण पया धनुष्य करुनी दुसरे विजय एक मोहरे केले त्रेती पाठी उभे ठाकुनी सुवेळी प्रताप लंकेश्वराची सिसाळी गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिधली भूता जेणे देवांचा मानू गिवसिला धर्मासी जीर्णोद्धार उकेला सूर्यवंशी उदयला सूर्य झोका तो हतिए रूप रजिता या तो हतिये रूपजित हतिये रूप रजित या आतो किती मोठा शब्द आहे बघावरा मराठी माहिती कायचा अर्थ आपल्याला बिलकुल माहिती नाही आपण ते बघणार आहे पुन्हा रामचंद्र मी जानकी कांतू मकर मी पुच्छवंतु जळचरा माझी पै समस्ता भगीरथे आणिता गंगा जन्हुने गिळिली मग जंगा दिधली ते त्रिभुवने कसरिता जान्हवी मी पांडुसुता जळप्रवाह समस्ता माझारी जाणी ऐसेनी वेगळाला सृष्टी पैकी विभूती नाम सुता एकेकी सगळेनं जन्म सहस्रे अवलोकी अर्ध्या नवती तर आपण याचा अर्थ बघूया आणि नंतर मग आपण थांबणार आहे ओके okay? पृथ्वीच्या विस्तारामध्ये एक क्षण देखील न लावता अर्जुना एका उडीसरशी पृथ्वीच्या विस्तारातील सातही समुद्रांना जो प्रदक्षिणा करतो किती मोठं वाक्य बघा सी दिस इज द ॲब्जेक्टिव्ह फॉर व्हॉट्स कमिंग पृथ्वीच्या विस्तारामध्ये इन द एक्सपॅन्स ऑफ दिस अर्थ एक क्षण देखील न लावता एका उडीसरशी एक उडी मारल्याबरोबर पृथ्वीच्या विस्तारातील सातही समुद्रांना जो प्रदक्षिणा करतो म्हणजे इन वन लीप ही इज एबल टू सर्कम ॲम्ब्युलेट म्हणजे प्रदक्षिणा घालतो सातही समुद्रांना म्हणजे एका क्षणामध्ये पृथ्वीची पूर्ण प्रदक्षिणा घालतो तो कोण आहे असे जे आहेत त्या अत्यंत वेग असलेल्यांमध्ये जो वारा आहे पवन ठीक आहे ना तो माझी विभूती आहे हे अर्जुना सर्व शस्त्रधाऱ्यांमध्ये जो श्रीराम तो माझी विभूती आहे ज्या रामचंद्राने संकटात पडलेल्या धर्माचा कैवार घेऊन आपल्याला काय ते दुसरं धनुष्यच मदतीला घेऊन त्रेता युगात विजय रूप लक्ष्मी आपल्या एकाकडेच वळवलं विजय लक्ष्मी त्यांनी एका धनुष्याने आपल्याकडे वळवली लंकेच्या राजाला त्यांनी हरवलं त्रेतामध्ये त्रेता त्रेतामध्ये म्हणजे त्रेता युगामध्ये ठीक आहे नंतर ज्या रामचंद्राने सुवेळ पर्वताच्या माथ्यावर उभं राहून प्रतापवान असा जो लंकेचा राजा रावण त्याची मस्तक आकाशात उदो उदो म्हणणारी जी पिशाचे त्यांच्या हातात बळी म्हणून दिली नंतर ज्या रामचंद्राने सुवेळ पर्वताच्या माथ्यावर उभं राहून सुवेळ नावाचं पर्वत आहे त्याच्या माथ्यावर उभं राहून काय केलं प्रतापवान असा जो लंकेचा राजा रावण द ब्रेव्ह प्रतापवान यांनी अनेक प्रकारचे चमत्कार केले होते प्रताप केले होते असा जो प्रतापवान रावण आहे रंकेचा राजा त्याची मस्तक म्हणजे दहा मस्तक होती ना ती आकाशात उदो उदो म्हणणारी जी पिशाची आहेत कसं माहितीये का की आपली जी दहा तोंड आहेत ना दहा तोंडांनी आपण सुद्धा वर्तन करत असतो त्यांचा उदो, उदो कोण करतात माहिती का त्याचा उदो, उदो म्हणजे त्याला ग्रेट आहे असं म्हणणारे जे असतात ते पिशाचे असतात राईट त्यांच्या हातात बळी म्हणून दिली म्हणजे कसं आहे की आपल्या ह्या ज्या सगळ्या मल्टिपल पर्सनॅलिटीज आहेत ना त्या सगळ्या पर्सनॅलिटीज आपल्या आतला जो राम आहे त्यांनी समजा ठरवलं म्हणजे समजा आपण आपल्या आतल्या रामाला जर शरण गेलो तर आपली सगळी ही जी दहा तोंड आहेत ना ही सगळी दहाच्या दहा तोंड ही सगळी बळी दिली जातील इव्हेंच्युअली दिस इज व्हॉट वी वॉन्ट म्हणजे आपला अहंकार जो असतो तो अनेक रूपानी प्रगट होतो ना आपण स्वतःला अनेक गोष्टी आहोत असं समजून बसलेलो आहोत ती आपली दहा तोंड आहेत म्हणजे काय की पहिलं तोंड काय की मी म्हणजे देह आहे हा पहिला हे पहिलं तोंड आहे मुख्य तोंड आहे आणि नंतर मग ह्याच्यापासून अनेक तोंड निर्माण होतात म्हणजे मग मी पुरुष आहे किंवा मी स्त्री आहे मी श्रीमंत आहे किंवा मी गरीब आहे मी हुशार आहे किंवा मी अतिहुशार आहे किंवा मी अगदीच गरीब आहे किंवा अति गरीब आहे किंवा मी शेड्युल कास्ट आहे किंवा मी ब्राह्मण आहे किंवा मी अमुक आहे तमुक आहे इतकी तोंड आहेत आपली तर ह्या सगळ्या तोंडांना आपल्यातला जो राम आहे म्हणजे काय की अवर ओन प्युअर कॉन्शियसनेस हॅज टू इसेन्शियली ओव्हरपॉवर ऑल ऑफ दीज पर्सनॅलिटीज अँड डिझॉल्व्ह दॅम हा खरा रावणाचा वध आहे रामाच्या हातून आवर प्युअर कॉन्शियसनेस हॅज टू कंप्लीटली एलिमिनेट ऑल ऑफ अवर पर्सनॅलिटीज दॅट इज द अल्टिमेट सेल्फ रिअलायझेशन हे वह, हे व्हायला पाहिजे ज्या रामचंद्राने देवांचा गेलेला मान शोधून काढला व ज धर्माचा जीर्णोद्धार केला सूर्यवंशात जो प्रतिसूर्यच उदयास आला रामचंद्र जो आहे ना सूर्य वंशातला आहे राईट तर त्यांनी धर्माचा जीर्णोद्धार केला अधर्म सगळीकडे झाला होता ना अधर्म म्हणजे काय की दुसऱ्याची बायको पळवून आणली अधर्म आहे राईट तर तो रिएस्टॅब्लिश केला धर्माचा धर्माची पुन्हा प्रतिष्ठापना केली राईट ती आता होणार आहे बावीस तारखेला पुन्हा एकदा बावीस जानेवारीला राईट असा जो जानकीनाथ रामचंद्र तो शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये माझी विभूती आहे जलचरांमध्ये शेपूट असलेला मकर ही माझी विभूती आहे मकर म्हणजे क्रॉकोडाईल किंवा ॲलिगेटर ठीक आहे सर्वही जलप्रवाहांमध्ये जी गंगा तिला भगीरथ आणित असताना मध्येच जन्नू नावाच्या ऋषीने ती गिळली व नंतर भगीरथाच्याच प्रार्थनेवरून आपली मांडी फाडून परत त्यास मोकळी करून दिली ही सगळी गंगेची कहाणी कुठल्या तरी पुराणात तुम्हाला ऐकायला मिळेल पण तीज आर ऑल मेटाफर्स असं तुम्ही समजा ठीक आहे गंगा कशी आतून बाहेर निघते ना हिमालयाच्या पोटातनं तशा प्रकारचं जे दृश्य ज्यांनी पाहिलं त्याची उपमा म्हणा किंवा त्याची मेटाफोर जी तयार केली त्याच्यामध्ये ही सगळी स्टोरी आलेली आहे नंतर भगीरथाच्याच प्रार्थनेवरून आपली मांडी फाडून परत त्याच मोकळी करून दिली अशी तिन्ही लोकात एकच असलेली जान्हवी नावाची जी नदी ती सर्व जलप्रवाहांमध्ये अर्जुना ती माझी विभूती असं समज अशा प्रकारे जगातील वेगवेगळ्या विभूतींची वेग वे एक एक नावं घेऊ लागली असताना पूर्ण आयुष्य असलेल्या हजारो जन्मांमध्ये त्या अर्ध्या देखील सांगून व्हायच्या नाहीत हे पक्क समज बघा की जिथे जिथे भगवंत प्रगट झालेला आहे ते ते सगळं जरी आपण लिस्ट केलं एक, एक 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 करत आपले समजा अनेक जन्म झाले तरी सुद्धा त्याच्यामध्ये अर्ध्या देखील विभूती आपल्याला काउंट नाही करता येणार कसं आहे माहिती आहे की सगळ्या चराचरामध्ये ईश्वरी तत्व ठासून भरलेलं आहे ईशावास्यम इदम सर्व हे जर आपल्याला कळलं तर जिथे आपण बघू तिथे आपल्याला परमात्माच दिसेल दिसेल नाही दिसायला पाहिजे आपली समस्या ही आहे की आपल्याला परमात्मा सोडून बाकी सगळं दिसतंय कारण की आपली ले फोकल लेंथ बरोबर नाही फोकल लेंथ आपली ले दुरुस्त करणं ठीक आहे फोकल मध्ये कसं आहे बघा की समजा मी आपल्या समोर एखादी वस्तू ठेवली तर त्या वस्तूकडे जर माझं लक्ष गेलं ना तर पलीकडचं जे दृश्य असतं ते धुसर होतं आणि पलीकडे जर बघितलं तर हे दुसर होत आपलं जर परमात्म्याकडे लक्ष असलं तर जग दुसर होईल जगाकडे लक्ष असलं तर परमात्मा दुसर होईल इट्स ओनली अ मॅटर ऑफ अस ऍडजस्टिंग फोकल लेंथ इफ यू कॅन ऍडजस्ट अवर फोकल लेंथ देन वी सी द दे आर कसंय याच्यावर काही आहे का हो का कोणाला प्रश्न किंवा काही चिंतन करायचं आठ श्लोक म्हटले आपण आतापर्यंत घाई म्हटले जरा पण दे वेर ऑल स्टोरी लाईक म्हणजे कुठे कुठे माझी विभूती आहे एवढं भगवंत सांगतायत फक्त ते समजायला सोपं आहे तसं सो दॅट इज व्हॉट वी स्टडी टुडे याच्या पलीकडचे श्लोक आपण पुढच्याच घेणार आहे समीर क्विक क्वेश्चन फॉर द नेक्स्ट टू मिनिट्स नमस्ते दादा हॅपी न्यू इयर यू आणि ज्ञानेश्वरी आणि भागवत गीता आणि तुम्ही जे भागवत गीताचे जे बाकीच्यामध्ये स्वार्थाच काय हे दिलेलं आहे स्वार्थाच काय दिलेलं आहे डिस्कस्ड इन ज्ञानेश्वरी अँड भागवत गीता अँड अदर अदर टेक्स्ट Uh, uh, yeah, yeah, प्रश्न मी दोन मिनिटात द्यायचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो सो so, लेट अस ट्राय दॅट okay, ओके गुड स्वार्थ या शब्दाचा अर्थ बघू आपण त्याच्यामध्ये आपल्याला काही लक्षात आलं ना तर येऊ शकतं स्वार्थ याचा अर्थ काय आहे की स्वार्थ म्हणजे स्व आणि अर्थ राईट तर स्व म्हणजे काय आणि स्वचा अर्थ म्हणजे काय हे जर कळलं ना आपल्याला तर मग आपल्याला स्वार्थ म्हणजे काय ते कळेल तर जर आपण स्व म्हणजे संकुचित स्व आहे असं जर मानलं म्हणजे समजा मी असं मानलं की हा स्व म्हणजे हा देह आहे हे जर मी मानलं तर या देहाच्या अर्थासाठी म्हणजे काय की या देहाच्या आनंदासाठी देहाच्या सुखासाठी मी जे काही करेन ते स्वार्थ होईल आणि त्या अर्थाने स्वार्थ हा शब्द समजला जातो स्वार्थ म्हणजे काय की मी जेवढा माझ्यासाठी संकुचित अर्थ घेतो ना त्याच्यासाठी किंवा त्याच्या आनंदासाठी किंवा त्याच्या सुखासाठी मी जे काही करतो तो म्हणजे स्वार्थ असं आपण म्हणतो पण आता तुम्ही जर ह्या स्वची व्याप्ती वाढवली सो इफ यू इनक्रीज द लिमिट ऑफ द स्व मग काय होईल की द अल्टिमेट स्वार्थ विल बी परमार्थ नाही का सो इफ वी कंप्लिटली एक्सपॅन्ड सेल्स विदाऊट एनी लिमिट्स सो इफ अवर स्व हॅज नो लिमिट्स आणि त्याच्या अर्थासाठी जर आपण काम केलं किंवा त्याच्या आनंदासाठी तर मग काय होईल की तो स्वार्थ संकुचित न राहून परम अर्थ होईल तो परम अर्थ परमार्थ आणि स्वार्थ ह्या दोन्ही गोष्टी एकरूप होऊ शकतात जर त्या स्वला लिमिट नसली तर ह्या स्वची लिमिट डिझॉल्व करण्यासाठी गीता ज्ञानेश्वरी किंवा आपण जे काही शिकतो आहे ते सगळं शिकतो आहे अशा प्रकारे ह्या स्वला आपण आता मी ह्याचं जे एक्सप्लेनेशन oh. नंतर देणार आहे पण आता एवढंच सांगितलंय कारण की आता इथे द रिकॉर्डिंग वेड स्टॉप ओके पण आय विल टॉक टू यू रिगार्डिंग दिस आफ्टर वी स्टॉप द रेकॉर्डिंग पण आय नीड टू स्टॉप द रेकॉर्डिंग नॉ बिकॉज आय नीड टू लिव्ह ओके पण आय विल युअर क्वेश्चन बंद नाही करत आहे आय विल अन्सर युअर क्वेश्चन बट आय हॅव टू गेट रेडी टू गो समवेअर ओके स्टॉप स्टॉप द रेकॉर्डिंग अँड देन आय विल टॉक टू यू अगेन सोन सो गिव्ह मी अ मिनिट ओ पूर्णद पूर्ण पूर्णात् पूर्णमुदक्षते पूर्णस्य पूर्णमादाय शांति 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 हरि श्री श्रीगुरुभ्यो नम हरि ओम नमस्कार